हॅलो डिअर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि थँक्स फॉर सिम्प्लिफाईड एग्रो 2024 या सीरीजला खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळत आहे. त्यासाठी कृषी व पर्यावरणविषयक घडामोडी आपण याआधी संक्षिप्तमध्ये बघितल्या आहे आणि डिटेलमध्ये काही महत्त्वपूर्ण पॉईंट होते ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. जर तुम्ही प्रथमतः आपल्या यूट्यूबला चॅनलला भेट देत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा. लाईक करण्याचा एकच उद्देश की लाईक केल्यानंतर यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, वारंवार तुम्हाला सांगायची गरज नाही. लाईक जसे तुम्हाला व्हिडिओला मिळणार तुमचे, त्या पद्धतीने व्हिडिओ यूट्यूब काय करणार, पॉप्युलरिटीच्या संदर्भात यूट्यूब हा व्हिडिओ सर्क्युलेट करणार आणि सर्क्युलेट केल्यामुळे तुमचे जे काही गरजू मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचणार. त्यासाठी लाईक करत जा मित्रांनो, तुमच्या लाईकनं थोडी तुम्हाला काही चार्जेस थोडी लागून जाईल. तर बघा, आता मग आपण या सिरीजमध्ये काय बघत आहे की प्रत्येक न्यूज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे, पण त्या प्रत्येक न्यूजमधून प्रश्न कुठून तयार होतो हेच आपण इथे बघणार आहे. तुमच्या डोळ्यासमोरून तर प्रत्येक न्यूज जाणारच आहे. जसे आपण सिम्प्लिफाईड एग्रो 2024 तुम्ही सिम्पली यूट्यूब चॅनलवर सर्च केलं तर प्रथमतः टॉपला आपलीच प्लेलिस्ट मिळते, तर तुम्ही तिथे सिक्वेन्सनुसार बघू शकता. हे आपण कृषी आणि पर्यावरणविषयक घडामोडी डिटेलमध्ये महत्त्वपूर्ण पॉईंट बघणार आहोत. तर बघा आता, तर व्याघ्र गणना, पाचवी व्याघ्र गणना आहे 2022. तर जागतिक व्याघ्र दिन जर बघितलं तर 29 जुलै आहे. यामध्ये भारतीय व्याघ्र अंदाज 2022 अहवाल आला त्या गणनेनुसार, तर ही पाचव्या क्रमांकाची गणना आहे, लक्षात असू द्या. आता कॅमेरा ट्रॅपच्या नुसार जर बघितलं तर मोजणी केली तर वाघांची संख्या 3167 आहे, पण ओव्हरऑल देशामध्ये एकूण वाघ जर बघितलं 3682. मग महत्त्वपूर्ण काय आकडा, 3682 ओव्हरऑल देशामध्ये, पण कॅमेरा ट्रॅपच्या नुसार जर बघितलं 3167. हे दोन आकडे महत्त्वपूर्ण आहेत, पण जास्त 3167 लक्षात असू द्या, कारण की हा 3682 वाघाचा अंदाज आहे असल्याचा. जाहीर करणारी संस्था महत्त्वपूर्ण आहे, भारतीय वन्यजीव संस्था. ही आवृत्ती किती आहे मग या गणनेची, तर पाचवी आवृत्ती आहे. पहिली केव्हा झाली, 2006 मध्ये. हे पण पॉईंट महत्त्वाचं आहे. वार्षिक वाढ वाघांची किती झाली मग या गणनेमध्ये पाचव्या गणनेनुसार, तर 6.1%. तर आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण हे गणना करते, महत्त्वपूर्ण नाही. 2006 पासून दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते, 2006 पासून दर 4 वर्षांनी, लक्षात येऊ द्या. आता महाराष्ट्रातील वाघांची संख्या 2006 मध्ये 103 होती, तर 2022 मध्ये 444 हा आकडा महत्त्वपूर्ण आहे. तर सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, त्यानुसार क्रमानुसार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तुम्ही प्रिव्हियस इयर जर बघितले असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. मध्य प्रदेश 785 टॉपला राज्य आहे, त्यामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. कर्नाटक 563, उत्तराखंड 560 आणि महाराष्ट्र 444. तर याची तुम्ही ट्रिक बनवून ठेवू शकता, महत्त्वपूर्ण आहे. 75% जर बघितलं जागतिक वाघ हे आपल्या भारतामध्ये बघायला मिळतात ओव्हरऑल वर्ल्डच्या. नागपूर व्याघ्र राजधानी म्हणून ओळखली जाते, सगळ्यांना माहितीच आहे. आता ही तुम्हाला संख्या दिलेली आहे, वर्षानुसार वाढणारी वाघांची गणना या पद्धतीने, आणि हे काही महत्त्वाचं नाही, आपल्याला परीक्षेमध्ये इथून प्रश्न येऊ शकते. तुम्ही वाचू शकता, तुम्हाला दाखवतो, ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून वाचू शकतो. सर्वाधिक वाघांची संख्या असलेले व्याघ्र प्रकल्प, आता आपण राज्य बघितले, आता व्याघ्र प्रकल्प. सर्वाधिक वाघ आढळते जिम कार्बेट जे के आहे, उत्तराखंडमध्ये 260 या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ आहे. बांदीपूर कर्नाटकमध्ये 150 वाघ आहे, तिथे नागरहोल 141 कर्नाटकमधील आहे, बांधवगड 135 मध्य प्रदेशमधील आहे आणि दुधवा 135 उत्तर प्रदेशमधील आहे. तर हे व्याघ्र प्रकल्प आहेत, त्यामध्ये वाघ आढळणार आहे, त्यानुसार आहे. तर आता बघा, पेरियार व्याघ्र प्रकल्प सर्वोत्कृष्ट का, कारण की व्यवस्थापनाच्या संदर्भात म्हणजेच मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॉल्युशनच्या संदर्भात MEE-च्या पाचव्या फेरीनुसार काय केलं, केरळमधील जे केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्प हा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून घोषित केला. तर एवढंच लक्षात ठेवा, कारण की व्यवस्थापनाच्या बाबतीत सर्वात उत्कृष्ट दर बघितलं, दर्जाचे व्याघ्र प्रकल्प जर म्हटलं तर पेरियार व्याघ्र प्रकल्प. केंद्र सरकार 2006 पासून देशभरातील व्याघ्र प्रकल्पाचे मूल्यांकन करते आणि MEE-चा वापर करते, म्हणजेच मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॉल्युशनचा वापर. आता पुढील न्यूज महत्त्वपूर्ण आहे, व्याघ्र प्रकल्पाला प्रोजेक्ट टायगर जे आहे याला 50 वर्ष पूर्ण झाले, अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज. 9 एप्रिल 2023 रोजी, तर मैसूर येथील एक परिषद, तिथे परिषद आढळली, तिथे जर बघितलं तर 9 एप्रिल 2023 इथे सांगण्यात आलं की व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. मग मोदींनी काय केलं, मोदींनी 50 रुपयाचे नाणे ही त्यांनी प्रकाशन केलेले आहे,
या प्रोजेक्ट गरला संदर्भात, तर तुम्हाला 44 मिलीमीटर गोलाकार आणि 35 ग्रॅम वजनाचे नाणे आहे, हे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे, 35 ग्रॅमचे आहेत. बाकी तुम्हाला 50% तिथे चांदी आहे, त्यामध्ये, आणि 40% तांबे, 5-5% निकेल आणि जास्त याचे मिश्रण आहे. नरेंद्र मोदी यांनी काय केलं, अमृतकाल का विजन फॉर टायगर हा कन्झर्वेशन हे पुस्तक काय तिथे लॉन्च केलेलं आहे त्यांनी, हे महत्त्वपूर्ण बाब आहे. आता तुम्ही इथे जर बघितलं तर ओव्हरऑल बघू शकता की मध्ये कुठे व्याघ्र प्रकल्प आहेत, कोणते कोणते व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, बांधवगड आहे, कान्हा आहे, पन्ना, पेंच. आता पेंच जर बघितलं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश तर बाउंड्रीवर, तर संजय दुबरी, सातपुडा आणि विरांगना दुर्गावती हे मध्य प्रदेशमध्ये. राजस्थानमध्ये मुंगदरा हिल्स, रामगड, विषधारी, रणथंबोर, त्यानंतर सरिस्का, रामगड, रवरून, रणथंबोर, रवरून, राजस्थान, अशा पद्धतीचे काही थोडंसं ट्रिक बनवून तुम्ही पाठ करू शकता. बाकी ओव्हरऑल महत्त्वपूर्ण जे आहेत ते पाठ करून घ्यायचे, बाकी मग जे काय एलिमिनेशन मेथडनं ते सोडवायचे जर आलं तर बाय चान्स. महाराष्ट्र जर बघितलं तर बोर आहे, मेळघाट आहे, नवीगाव, नागझिरा, पेंच आहे, सह्याद्री आहे, ताडोबा, अंधेरी आहे. त्यानंतर केरळमध्ये जर बघा पपासून परबिंकुलम, त्यासोबत जर बघितलं तर पेरियार, तामिळनाडूमध्ये अनायमलाई, कलाकड, मुंडथुराई, मुदुमलाई, सत्यमंगलम, श्रीविल्लीपुत्र, पुथूर, मेघामलाई. त्यानंतर उत्तराखंडमध्ये कार्बेट आणि राजाची आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश दुधवा, पिलीभत, राणीपूर. बिहारमध्ये वाल्मिकी एक महत्त्वपूर्ण. तेलंगणा जर बघितलं तर अमराबाद, कवल. आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर नागार्जुन, श्रीशैलम. जर बघितलं मित्रांनो, आंध्र प्रदेशमधील जे काही नागार्जुन श्रीशैलम आहे, सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या बाबतीत हा नागार्जुन प्रकल्प आपला श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पला आहे. तुम्हाला विचारू शकते की सर्वात मोठा कोणत्या राज्यामध्ये प्रकल्प व्याघ्र प्रकल्प आहे, तर हे नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर पश्चिम बंगालमध्ये बक्सा आहे, त्यानंतर सुंदरबन आहे. बक्सा लक्षात असू द्या कारण की सुंदरबन माहिती आहे आपल्याला. पलामाऊ हे झारखंडमध्ये आहे. बाकी अशा पद्धतीने तुम्ही वाचन करू शकता ते, कारण की व्हिडिओ आपला जास्त लेंदी होईल. बाकी जे काही बाबी आहेत तुम्ही वाचन करू शकता. तर बघा आता IBCA ची स्थापना, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना कधी झाली, 9 एप्रिल 2023. तर बघा मग कशासाठी केलेली आहे, तर जगातील जी काही मार्जर म्हणजेच मांजरगडाची मेन पेलेडैया या कुळातील वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, पुमा, जगवार आणि चित्ता हे जे काही सात आहे, सात प्रजातीची जी आहे, या प्रजातीवर काय म्हणजे या प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी IBCA इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना केली 9 एप्रिल 2023. तर महत्त्वपूर्ण काय आहे न्यूज आहे मग, कारण की जर बघितलं तर जागतिक गटामध्ये 97 देशाचा समावेश आहे. या तर नेपाळ हा आपला शेजारी राष्ट्र आहे, अलीकडेच आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा सदस्य, संस्थापक सदस्य बनला आहे. महत्त्वपूर्ण डाटा आहे, म्हणून ही महत्त्वपूर्ण न्यूज आहे आपल्याची. प्युमा आणि जगवार जर बघितलं तर वगळता हे दोन आपल्याला आपल्या भारतामध्ये आढळून येत नाही, बाकी 5 जे काही बिग कॅट्स आहेत ते भारतामध्ये आढळणारा आपला एकमेव देश आहे भारत. तर इथे तुम्हाला आता तिथे त्यांची सांगितलेली आहे की भारतातील वाघांची संख्या 42%, तिथं 22 नुसार आकडा दिला. सिंहांची संख्या 29% आहे, बिबट्यांची संख्या 63% आहे. लक्षात सुद्धा टक्केवारीच्या बाबतीत लक्षात सुद्धा. आता IUCN संवर्धन स्थिती काय आहे मग, सिंह जर बघितला असुरक्षित आहे, हिमबिबट्या असुरक्षित आहे, म्हणजे काहीतरी आपण यांच्या बाबतीत काहीतरी आपण तडजोड करायला पाहिजे. जगवार जर म्हणत निकट असुरक्षित आहे, आता होणारच आहे जवळ, आता याची नामशेषच होणार आहे त्यात. आणि जर बघितलं चिता हा असुरक्षित आहे, आणि पुमा हे आपल्या भारतामध्ये आढळत नाही, आणि जगवार भारतामध्ये आढळत नाही, म्हणून निकट असुरक्षित आणि निकट असुरक्षित लक्षात द्यायचे IUCN लिस्ट. तर बिबट्या जर बघितलं निकट असुरक्षित, आणि जर बघितलं तर वाघ चिंताजनक आहे. तर महत्त्वपूर्ण काय, वाघ चिंताजनक आहे, या लिस्टमध्ये आहे IUCN च्या. वाघ डेंजर, क्रिटिकल डेंजर या पद्धतीने आहे ते. तर देशातील 45वा व्याघ्र प्रकल्प काय, विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कुठला आहे, तर मध्य प्रदेशमधील हा 45वा व्याघ्र प्रकल्प झालेला आहे देशातील. तर मध्य प्रदेशमधील किती आहे मग, 7व्या क्रमांकाचा आहे. महत्त्वपूर्ण न्यूज आहे, देशातील 45वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मग, विरांगना दुर्गावती. तर ते कोणत्या राज्यामधील कितवा आहे, तर मध्य प्रदेशमधील 7वा प्रकल्प आहे होता, कारण की तुम्हाला बाकी इतर तुम्हाला दिलेले आहे, सातपुडा, पेंच, पन्ना, संजय डुबरी, अशा पद्धतीची इतर व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये. आता एकूण हे 45वा व्याघ्र प्रकल्प देशातील आहे, विरांगना दुर्गावती मध्य प्रदेशमधील, आणि मध्य प्रदेशमधील 7वा प्रकल्प.
क्रमांकात आहे. आता मध्य प्रदेशातील देशातील व्याघ्र प्रकल्पाची सर्वाधिक संख्या असलेले राज्य ठरले आहे. तुम्हाला विचारू शकते सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कुठे आहे, तर मध्य प्रदेशमध्ये. आता मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणून ओळखले जाते जर बघितलं. आता हे महत्त्वपूर्ण आपण पॉईंट यामध्ये बघितलेले आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं आंध्र प्रदेशातील जे की नागार्जुन सागर आहे श्रीशैलम, हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. बाकी क्षेत्रफळ तुम्ही लक्षात ठेवलं तरी ठेवलं नाही तरी चालेल. तर आसाममधील नमेरी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. आसाममधील नमेरी व्याघ्र प्रकल्प सर्वात लहान, आंध्र प्रदेशमधील नागार्जुन सागर क्षेत्रफळाने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. हे महत्त्वपूर्ण पॉईंट घेऊन लक्षात असू द्या. आता दोन स्थळांना जागतिक वारसा दर्जा मिळालेला आहे. तर बघा, 18 सप्टेंबर 2023 पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनचा, तर 19 सप्टेंबर कर्नाटकातील बेळूर, त्यानंतर हळेबीड आणि सोमनाथपुरा नाव आहेत होयसळ मंदिर. आता जर बघितलं तर कर्नाटकातील होयसळ मंदिर समूह, त्यानंतर पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन, या दोन स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा काय दर्जा मिळालेला आहे. तर सौदी अरेबियामधील जे काही रियाद आहे, त्या रियादमध्ये जागतिक वारसा स्थळाची जी काही समिती आहे 45-17 दरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, पुढे झालेली होती रियादमध्ये सौदी अरेबियाची, कितव्या क्रमांकाची, 45-17 दरम्यान. तर दोन जागतिक स्थळांचा वारसा दर्जा मिळालेला आहे. तर कोण आहेत, पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन आणि कर्नाटकांमधील जे काही होयसळ मंदिर समूह. तर बघा, आता शांतिनिकेतन हे देशातील 41वे वारसास्थळ ठरले आहे आणि होयसळ मंदिर समूह हे 42वे वारसास्थळ ठरले आहे. 41वे आणि 42वे लक्षात घ्या. मग ओव्हरऑल भारतामध्ये 42 वारसास्थळ झालेले आहे. कर्नाटकामधील जागतिक वारसास्थळांची संख्या 4 झालेली आहे आणि त्यामध्ये 3 सांस्कृतिक आहेत आणि 1 नैसर्गिक स्थळांचा समावेश आहे. तर पश्चिम बंगालमध्ये वारसास्थळांची संख्या मग किती झालेली आहे, आता तर 3 झालेली आहे त्यामध्ये. तर इथे तुम्हाला सुंदरबनी राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर भारताची पर्वतीय रेल्वे, दार्जिलिंग पश्चिम बंगाल आणि निलगिरी तामिळनाडू यांना दर्जा मिळालेला होता. तर बघा, आता ओव्हरऑल भारतातील 42 वारसास्थळ आहे, त्यामध्ये मग 7 नैसर्गिक, कारण की निसर्गाची साथ हवी आपल्याला म्हणून 7 नैसर्गिक लक्षात होऊ द्या, 1 मिश्र असायला हवे आणि 34 सांस्कृतिक आहे. 7 निसर्गाची, 7 नैसर्गिक, 1 मिश्र आणि 34 सांस्कृतिक, टोटल भारतातील 42 वारसास्थळे आहे. तर जागतिक स्थळे जर बघितले तर 1199 आहे, त्यामध्ये 227 नैसर्गिक, त्यानंतर मिश्र जर बघितलं तर 39 आणि 933 हे सांस्कृतिक आहे. सर्वात जास्त सांस्कृतिक जागतिक लेवलला आहे आणि भारताच्या लेवलला पण आहे. आता सर्वाधिक वारसास्थळामध्ये असणारे देश जर बघितलं तर इटली आपल्याला बघायला मिळते, 59 वारसास्थळ आहे इटलीमध्ये. चीन जर बघितलं त्या खालोखाल 2 कमी 57 आणि जर बघितलं जर्मनी 5 कमी 52, फ्रान्स 52, जर्मनी आणि फ्रान्स 52 आहे, इटली 59, चीन 57, त्यानंतर स्पेन 50 आणि त्यानंतर त्यानंतर भारत जर बघितलं तर 42. हे सर्वाधिक वारसास्थळी असणारे देश आहे. इटलीचा क्रमांक, दुसरा चीनचा, तिसरा जर्मनी आणि जर बघितलं तर त्यानंतर फ्रान्स 52 आणि स्पेन 50 आणि भारत 42. हे महत्त्वपूर्ण आपण जागतिक वारसास्थळाबाबत ओव्हरऑल सर्व काही संपूर्ण डिटेल आपण न्यूज बघितलेली आहे. आता इतर बघितलं तर ग्वाल्हेर आणि कोझिकोड युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. ग्वाल्हेर जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये येते आणि कोझिकोड हे केरळमध्ये येते. तर या शहरांचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांचा म्हणजेच क्रिएटिव्ह सिटीज या जागतिक सूचीत समावेश केलेला आहे. तर युनेस्कोतर्फे दरवर्षी 31 ऑक्टोबरला म्हणजे जागतिक शहर दिनी जगभरातील सर्जनशील शहरांची काय घोषणा केली जाते. तर यावर्षी जर बघितलं 2023 ग्वाल्हेर आणि कोझिकोड यांना युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे क्रिएटिव्ह सिटीज म्हणून. तर बघितलं आपण यामध्ये तुम्हाला हस्तकला, लोककला, रचनात्मक कला, त्यानंतर चित्रपट, साहित्य, माध्यम कला, संगीत आणि पाककला या 7 श्रेणीमध्ये यांचा समावेश केला जातो. तर आता महत्त्वपूर्ण बाब काय आहे की नवीनतम यादीमध्ये कोझिकोडला युनेस्कोच्या साहित्य शहर, सिटी ऑफ लिटरेचर आणि ग्वाल्हेरला संगीताचे शहर म्हणून काय दर्जा देण्यात आलेला आहे. तर वाराणसी आणि चेन्नईनंतर संगीताचे शहर म्हणून आता कोणाला मान मिळालेला आहे, तर ग्वाल्हेरला. म्हणजेच वाराणसी आणि चेन्नईनंतर तिसरे हे भारतीय शहर ठरले आहे ग्वाल्हेर संगीताचे शहर म्हणून. याआधी वाराणसी आणि चेन्नई होते हे संगीताचे शहर, आता तिसरे संगीताचे शहर म्हणून ग्वाल्हेर ठरले आहे भारताचे. कोझिकोड हे भारतातील पहिले युनेस्कोचे साहित्य शहर म्हणून ठरले आहे. लक्षात घेऊ द्या कोझिकोड आणि ग्वाल्हेर. आता
55 नवीन शहरांमुळे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमधील शहरांची संख्या आता किती झालेली आहे, 350 झालेली आहे, लक्षात घ्या. बाकी बाग्रा पोर्तुगाल येथे 2024 मध्ये UCC वार्षिक परिषदेत 1 ते 5 जुलै 2024 सहभागी होण्यासाठी नवीन म्हणजेच नव्याने निवड केलेले क्रिएटिव्ह शहरांचा आमंत्रित करण्यात आले होते. तर बघा, याचे जर बघितलं आपण, थीम जर बघितली UCC ब्रिंगिंग यूथ टू द टेबल फॉर द नेक्स्ट डिकेड, म्हणजे पुढच्या दशकासाठी जे काही यूथच्या संदर्भात आपल्याला ही थीम लक्षात असणं आवश्यक आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता नेटवर्कमधील इतर शहरं मग काय. वाराणसी हे संगीत शहर होते, त्याआधी तुम्हाला माहिती आहे चेन्नई पण होते, आता तिसरे जर बघितलं तर ग्वाल्हेर झाले संगीत शहर म्हणून. आता श्रीनगर हस्तकलेच्या बाबतीत लोककलेच्या बाबतीत होती, आणि जयपूर जर बघितलं हस्तकला लोककलेच्या बाबतीत, आणि मुंबई हे चित्रपट नगरी म्हणून ओळखले जाते तुम्हाला. हैदराबाद जर बघितलं तर हे सात्विक शहर आहे, आहार सात्विक आहार म्हणून हैदराबाद शहराला दर्जा दिला आहे, आणि साहित्य शहर म्हणून कोझिकोड आता याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला आहे. जर बघितलं आपण आता 2023 मध्ये जी काय निर्माण झालेली इतर चक्रीवादळे महत्त्वपूर्ण आहे. तर हे 23 मध्ये निर्माण झालेली देशामध्ये चक्रीवादळे तुम्हाला विचारू शकते, खालीलपैकी फ्रेडी हे चक्रीवादळ कोणत्या इथे झालेलं आहे, चक्रीवादळाने सर्वात मोठे नुकसान केलेलं आहे. तर मोझांबिक मला मी लक्षात दिला, ग्रॅबियल हे न्यूझीलंडमध्ये, डेट तुम्ही लक्षात ठेवू नका. याकू पेरू थोडंफार ट्रिक बनवा बाकी इझी तुम्हाला लक्षात राहील. इल्सा ऑस्ट्रेलिया मवार जपान तलिम चीन आणि व्हिएतनाम, ओके, आणि डोक्सुरी चीन. त्यानंतर बघितलं तर खानून लॅन जपान डोरा फ्लोरिडा अमेरिकामध्ये. हिलरी जर बघितलं कॅलिफोर्निया USA मध्ये झालेले USA मध्ये हे चक्रीवादळ आहेत. इडालिया हे फ्लोरिडा अमेरिकामध्ये आलेलं आहे चक्रीवादळ. फॅबियन डिएगो गार्सिया इथे आलेले आहे. सावला चीन आणि हाँगकाँगमध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. जर बघितलं तर तुम्हाला डोक्सुरी आणि चीनमध्ये, त्यासोबत जर बघितलं तर तलिम हे चीनमध्ये, त्यानंतर जर बघितलं सावला हे चीन हाँगकाँगमध्ये झालेलं आहे. डॅनियल जर बघितलं तर डेरना लाविया. तर हॅकू जर बघितलं चीन तैवान, लक्षात घ्या. ओटीस जर बघितलं तर मेक्सिकोमध्ये झालेलं आहे, ओटीस चक्रीवादळ आलेलं आहे. सीआरएन जर बघितलं तर इंग्लंडमध्ये आलेला आज चक्रीवादळ महत्त्वपूर्ण आहे. सीआरएन जर बघितलं इंग्लंडमधील चक्रीवादळ. जॅस्पर जर बघितलं तर ऑस्ट्रेलियामध्ये आलेलं आहे जॅस्पर. आणि एक दुसरं आपण ऑस्ट्रेलियामध्ये जर बघितलं ते आहे इल्सा नावाचं चक्रीवादळ. तर हे महत्त्वपूर्ण चक्रीवादळ होते आपण यामध्ये बघितलेले आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला कळल्या असेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ जास्ती लेंदी करायचा नाही आपण, त्यामुळेच आपण महत्त्वपूर्ण बाबी आपण कव्हर करत आहे, आणि प्रत्येक न्यूज आपण सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 या बुकमधील घेत आहे. निश्चित राहा तुम्ही, कारण की मी प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. बाकी इतर तुम्हाला अनवॉन्टेड किंवा अनव्हिज्युअल डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही, कारण की वेळ खूप कमी असतो, आणि तुमच्या वेळेचं भान ठेवूनच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करते. मला पण थोडासा वेळ कमी मिळतो, ऑफलाईन जे काही क्लास आहेत ते पण क्लास घेऊन क्लास करावा. तर तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असंच प्रेम तुम्ही आपलं यूट्यूब चॅनलला जास्त जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण ऑनलाईन स्वरूपात जेवढ्या काही सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 या बुकमध्ये ऑनलाईन स्वरूपात बाबी आहेत ते सर्व काही आपण बाबी कव्हर करूया. म्हणजेच तुम्हाला जे की वन डे एक्झामसाठी पण खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, जसं की पोलीस भरती इतर एक्झामसाठी पण असणार आहे, तर हे ऑनलाईन स्वरूपात आपण पूर्ण डिटेल कव्हर करूया. आणि एक सांगायचं होतं की तुम्ही कधी आपण भगवद्गीता आपली वाचली असेल, तुम्ही काही श्लोक वाचले असेल, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतू दुर्माते संगोत्सव कर्मणी. म्हणजे 47व्या क्रमांकाचा श्लोक आहे, हे भगवद्गीतेमध्ये खूप पॉप्युलर श्लोक आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की आपण फक्त आपल्या कर्मावर फोकस करायला पाहिजे. आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु फळ मागण्याचा अधिकार नाही. आपण कर्म केले, व्यवस्थितरित्या आपण कर्म केले तरच आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्याला फळ मिळेल. म्हणून आपण जास्तीत जास्त आपल्या कर्मावर फोकस करायला पाहिजे, नक्की फळाची आशा करत. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर थोडंफार भगवद्गीतेचे काही श्लोक आहेत ते आपल्याला खूप सारं काही शिकवून देऊन जाते.
तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.